संजय राउत द्वारा की गई टिप्पणी पर पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े ने कड़े शब्दों में टिप्पणी करते हुए कहा कि एयर कंडीशन में बैठकर वाजे जैसे लोगों की मदद से वसूली करने वाले संजय राउत का दिमाग खराब होने लगा है। संजय राउत हा आता सड़ा हुआ भंगार झालेला आहे। 4 तारखेनंतर स्वतः उद्धव ठाकरे या संजय राउतला अफजल खानच्या समाधीपाशी ते गाडणार आहे, कारण मेरी मुलगी दाल बराबर या सामन्याच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून राज्यामध्ये दूषित वातावरण तयार करणं देशाच्या नेतृत्वाला अनाप शनाप व्यक्त करून उद्धव ठाकरे सहित आपल्या मानसिकतेचा परिचय देणं आणि सध्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या नेतृत्वावर नागपूर शहराच्या निवडणुकीबद्दल बेजबाबदार तथ्यहीन आरोप लावणं आणि म्हणून संजय राऊतची मानसिकता बिघडली आहे, त्याच्या बोलण्यावर कोणी लक्ष देत नाही, परंतु अशा प्रकारचं वर्षण करून आणि आता संजय राऊतचं तो एक सडा भंगार झालेला आहे आणि त्यामुळे लवकरच 4 नंतर उद्धव ठाकरे यांना अफजल खानच्या कबरेपाशी गाडल्याशिवाय राहणार नाही आणि ही या माध्यमातून मी निश्चित स्वरूपात महाराष्ट्रामध्ये जे 4 नंतर जे रिझल्ट येईल आणि देशामध्ये 400 पार होईल, महाराष्ट्रामध्ये बी 41-42 पार होईल आणि तवा उद्धव ठाकरेला समजल का या जनपदच्या बंगल्यावर आणि सिल्वर रोडच्या बंगल्यावर जाऊन जे शिवसेना कशी घाण ठेवली याबद्दल निश्चित स्वरूपात 4 हे सगळं प्रकरण उजेडात येईल। पुन्हा मी सांगतो का या संजय राऊतांच्या बोलण्यावर अगर आपण बंदी अगर घातली नाही तर येणारा काळ फार कठीण राहणार आहे आणि संजय राऊत आता हा टोटली भंगार झालेला आहे आणि त्यामुळे आपण या दृष्टी या मीडियाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात त्याला सबक शिकावं ही त्या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।